नमस्कार. कोलकाताच्या आर जी कर या रुग्णालयात निर्भयात दोन प्रकरण घडले, पण तुम्हाला महाराष्ट्रात याच्याबद्दल फार काही ऐकायला आलं नसेल. मराठी माध्यमांना सध्या अशा गंभीर विषयांबाबत नाही तर राजकीय विषयांबाबतच जास्त आस्था आहे. पण हा विषय का महत्वाचा आहे? डॉक्टर मुलीवर बलात्कार होतो, तिचा खून होतो, अत्यंत वाईट हिंसा, इतकी निर्घृण हिंसा त्या मुलीच्या बाबतीत जी घडली, तिच्या मृतदेहाची जी अवस्था होती, त्यानंतरही हे प्रकरण दडपण्याचा पहिल्यांदा प्रकार होतो आणि नंतर तो उघडकीस येतो दबावामुळे, आणि आता सीबीआयकडे ही केस जाते. हे सगळं घडत असतानाही आपण मराठी माणसं थोडेफार त्यापासून लांबच राहिलो. फार काही डीपमध्ये डिटेलमध्ये आपल्याकडे ही माहिती पोचली नाही. आज आम्ही हा प्रयत्न करणार आहोत की ह्या सर्व गोष्टींचा, भले ती कोलकात्यातली असेल किंवा दिल्लीतली असली, तरी पण ही मानवता म्हणून ज्यांना मानवतेचा एक थोडाफार अंश ज्यांच्यात बाकी आहे त्यांना या गोष्टीची निर्गुणता कळावी म्हणून हा विषय आपण घेतलाय. आणि आज आपल्या सोबत डॉक्टर उदय निरगुडकर असणार आहेत. अर्थात ते डॉक्टर जरी पीएचडीचे असले तरी त्यांच्या घराण्यात 8 की 10 डॉक्टर्स आहेत, जे उपचार म्हणजे मेडिकलचे डॉक्टर आहेत. आणि सर्वात गंभीर बाब म्हणजे याच डॉक्टर उदय निरगुडकरांवर त्यांनी डॉक्टरांकरताच एक शो केला होता म्हणून हल्लाही झाला होता की एखादे मंत्री त्यांच्याशी बोलतात, निरगुडकरांशी बोलतात, पण डॉक्टरांना भेटत नाहीत म्हणून त्यांच्यावर एक राग काढला गेला होता. असो, या सगळ्या आठवणी आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. पण सर्वात पहिला आर जी कर या हॉस्पिटलची ही जी घटना आहे त्याबद्दल थोडक्यात उदयजी, तुमच्याकडून ह्याचे वर्णन पण ऐकायचंय आणि ह्या सगळ्या घटनेमागचा पडद्यामागचा जो काही तपशील आहे तोही तुम्ही आम्हाला सांगा. सर्वप्रथम आपण लक्षात घेतलं पाहिजे की कलकत्त्यातलं आर जी कर हे जे हॉस्पिटल आहे ते 27 एकरवर पसरलेलं, बहुधा भारतातलं सर्वात मोठं, आशिया खंडातलं सर्वात पहिलं प्रायव्हेट मेडिकल कॉलेज. बरोबर. राधा गोविंद कर अशा नावाच्या एका प्रख्यात समाजसेवकांनी त्याची स्थापना केली. ते आशिया खंडातलं पहिलं हॉस्पिटल होतं आणि मग पुढे 1958 ते तिथल्या त्यावेळच्या राज्य सरकारकडे त्यांनी हँड ओव्हर केलं आणि मग ते सरकारी रुग्णालय म्हणून तिकडे आता कार्यरत आहे. आणि प्रचंड गर्दी असते, जशी आपल्याकडे केईएमला, सायनला, जेजेला ओथंबून सगळं वाहत असतं त्याच्याही पेक्षा जास्त तिकडे प्रचंड मोठ्या प्रमाणात गर्दी असते. तिथल्या डॉक्टरांना त्यातून जे शिक्षण मिळतं ते निव्वळ अफलातून असतं, परंतु तिथली जी व्यवस्था आहे, जो हलगर्जीपणा या निमित्ताने समोर आलाय तो तितकाच भीषण आहे. म्हणजे केलेलं कृत्य जेवढं हीन आहे त्यापेक्षा सुद्धा ते कृत्य दाबण्याकरता जे करण्यात आलं ते जास्त हीन कसं आहे असं मला वाटतं. याचं कारण, सीसीटीव्ही चालत नाही, लोखंडी दरवाजाला कड्या लागलेल्या नाही, अशा अनेक गोष्टी या निमित्ताने पुढे आल्या. स्वप्नजी, घटना काय घडली मला सांगा. एक अत्यंत प्रतिष्ठित कॉलेज की जिकडे आपल्याला प्रवेश मिळावा हे कुठल्याही डॉक्टरचं स्वप्न असतं. एक एक्सलंट एज्युकेशन ट्रॅक रेकॉर्ड या हॉस्पिटलच्या मागे आहे. आणि तिकडे फक्त अशा बलात्काराच्या आणि खुनाच्या घटना घडल्या आहेत का? तर नाही. तिकडे ड्रग रॅकेट देखील आहे का याचा देखील तपास आता या निमित्तानं व्हायला लागलेला आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला मी याच्यात फक्त एकच, म्हणजे ती जी सिरीज आहे घटनेची त्याच्यामध्ये संबंधित प्राचार्यांना निलंबन करण्यानंतर 4 दिवसात दुसरीकडे पोस्टिंग होते. इथपासून हा मी येतो त्याच्यावर. 9 ऑगस्टला जी महिला, जी डॉक्टर आहे, दिवस रात्र काम करावं लागतं. माझ्या आजूबाजूला सगळे नातेवाईक जवळपास डॉक्टर आहे आणि मी पाहिलेलं आहे की पहाटे 4-4 पर्यंत यांना, एकदा दुपारी 4 ड्युटीला गेलं की पहाटे 4 पर्यंत यायला मिळत नाही.
मग त्यात जेवण नाही, आणि महिला असेल तर टॉयलेटची सुद्धा व्यवस्था नाही, आणि जी टॉयलेट असतात ती इतकी घाण असतात की जिकडे गुरं सुद्धा बाथरूमला जाणार नाहीत, इतक्या प्रकारची अवस्था असते. मी तुम्हाला अशा करता सांगतोय की जे जीव वाचवतात त्या डॉक्टरांवर आजही तीच परिस्थिती 90% म्युनिसिपल सेटअपमध्ये आहे. आज काय घडलं, 9 तारखेला मध्यरात्रीपर्यंत उशिरा काम करून थकली भागलेली, कुठेही रेस्टरूम नाही, कुठेही विश्रांतीची जागा नाही, म्हणून इमर्जन्सी रूमच्या बाजूला एक सेमिनार रूम आहे, तिकडे काही अशा मॅट्रेसेस टाकलेल्या होत्या, म्हणजे तिकडे जेव्हा शक्य असेल आणि गरज असेल तेव्हा डॉक्टर विश्रांतीसाठी, विश्रांतीला म्हणजे तिकडे काही चांगलं आल्हाददायक वातावरण आहे, तिथे काही एसी असं काही नाही आहे, तिथे साधा अटॅच टॉयलेट पण नाही, वुमन टॉयलेट त्याच्या बाहेर आहे त्या रूमच्या, तिथे महिला किंवा पुरुष हे सगळे विश्रांतीला जातात. पहाटे 4 वाजता ही महिला एकटी गेली, आणि एकटी गेल्यानंतर काय झालं, त्यानंतर तिच्यावर तिकडे निर्घृण सामूहिक बलात्कार झाला. नुसता बलात्कार नाही झाला, तिने जेव्हा त्याला प्रतिकार करायचा प्रयत्न केला तेव्हा तिच्या मुसक्या आवळून तिला ठार मारण्यात आलं. नुसतं ठार नाही मारण्यात आलं, तर ज्या पद्धतीनं तिचा गळा घोटला गेला हे बघता हे कृत्य एखाद्या सराईत मनोविकृत गुंडाच आहे यात काही शंका नाही, अशी परिस्थिती आता तिकडे आहे. आणि याच्यानंतर 10:30-11 वाजता तिच्या घरच्यांना फोन जातो आणि काय सांगितलं जातं, तुमच्या मुलीची तब्येत जरा बिघडलेली आहे. आणि अर्ध्या रसानी काय फोन जातो, अर्ध्या रसानी फोन जातो की तुमच्या मुलीचं निधन झालेलं आहे. वडील आणि आई साहजिकच त्या हॉस्पिटलमध्ये धाव घेतात, आणि त्यावेळेला तिकडे पोलीस चीफ आलेले असतात, बाकी सर्व अधिकारी आलेले असतात. आदल्या रात्री आपण आपल्या मुलीशी बोललेलो असतो आणि वडील प्रश्न विचारतात की त्यात कुठला मानसिक विकार आहे किंवा ती सुसाईड आहे, अशी काही चिन्ह नसतात. आणि हे जे तुम्ही प्रिन्सिपॉल महाशय सांगताय, ते प्रिन्सिपॉल महाशय आणि पोलीस यांचं पहिलं स्टेटमेंट काय आहे, यांचं पहिलं स्टेटमेंट आहे की हा मनोविकृतीतून, मानसिक दौर्बल्यातून त्या मुलीनं केलेला आत्महत्या. मग असं जर असेल तर तिचे आई वडील तिकडे पोहोचल्यानंतर 4 तास त्याला तुम्ही बाहेर बसवून ठेवता तळमळत, आपल्या मुलीचं निधन झाल्यानंतर तिचं शव त्याला पाहायला देत नाही, ते कोणत्या कंडिशन मध्ये होतं हे कळत नाही, आणि मग या सगळ्यात आणि मग त्याच्यावर कोण तिकडे असतं, तर ही जी सगळी गँग आहे, जी गँग कुठली आहे, ममता बॅनर्जीची फेवरेट गँग आहे ही. ममता बॅनर्जीची गँग, गँग हा शब्द मी का वापरतो, कारण तो हायकोर्टाने त्यांच्या बाबतीत शब्द वापरलेला आहे. हायकोर्टाने काय निरीक्षण दिलेली आहे, ती निरीक्षण मी डाउनलोड केलेत, ती मी तुम्हाला वाचून दाखवणार आहे. आणि पहिलं वर्षन काय होतं, त्या मुलीने आत्महत्या करायचा प्रयत्न केला, म्हणून तिचा पोस्टमॉर्टम व्हिडिओग्राफ करण्यात आला. आणि हा जो घोष, जो अत्यंत लाडका आहे तृणमूल काँग्रेस, त्या घोषची पनिशमेंट करायची म्हणून त्याची बदली कुठे करण्यात आली, खर तर त्याला निलंबित करायला पाहिजे होतं चौकशीपर्यंत, परंतु निलंबित कसलं, त्याच्यापेक्षा जे मोठं कॉलेज आहे नॅशनल मेडिकल कॉलेज, त्या नॅशनल मेडिकल कॉलेजचा प्रमुख म्हणून त्याला दिलं, म्हणजे ही पदावनती नाही, ही शिक्षा नाही, तर ही काम चोख बजावलं आणि कार्यकर्त्याला तू बचावलंस याच्या करता दिलेली बक्षीस ही आहे. हे सगळं पाहिल्यानंतर हायकोर्ट भडकलं, आणि हायकोर्टाने त्याबद्दल जे शब्द लिहिलेले आहेत ते जळजळीत आसूड ओढणारे आहेत. आणि ममता बॅनर्जीचं जे गुंडा राज आहे, मवाली राज आहे, स्त्रियांच्या बाबतीत अत्यंत असंवेदनशील आणि असुरक्षित असं राज्य आहे, त्याच्यावर भाष्य करणार आहे. काय होतं ममता बॅनर्जीचं स्टेटमेंट, 7 दिवस मी आमच्या पोलिसांना वेळ देते की त्या पोलिसांनी याची छानबीन करावी, नाहीतर मी स्वतः सीबीआय कडे देईन. व्हाय डू वॉन्ट टू वेट फॉर 7 डेज, व्हाय डू वॉन्ट टू वेट, या कुठल्याही उत्तर मिळालं नाही. म्हणून हायकोर्टाने निर्णय घेतला की नो मोर वेटिंग, आणि ही केस सीबीआयला हँड ओव्हर केली, आणि त्यानंतर निदर्शनं सुरू झाली. कलकत्ता काही निदर्शनाला नवीन नाही आहे, निवडणुकीनंतर लोकसभेच्या जो हिंसाचार झाला, मागच्या विधानसभा निवडणुकांनंतर जो निकालानंतर हिंसाचार झाला, संदेश खाली असेल, एसएससी स्कॅम असेल, तुम्हाला शेकडो अशा गोष्टी सांगतो, रेशन स्कॅम आहे, या सगळ्यानंतर
कलकत्ता ही ज्वाला ही एक भटपेटी भट्टीच आहे. तिकडे आणखीन एक गोष्ट आली आणि ती म्हणजे हा निर्भया 2 हा जो तुम्ही शब्द दिलेला आहे तो अतिशय योग्य आहे. कोर्टाने यावर ताशेरे ओढले, कोर्टाने यावर ताशेरे ओढलेले आहेत आणि त्यातून एकच दिसतं ते म्हणजे सीएम इज नॉट कमिंग क्लीन. मुख्यमंत्री हा यात निर्दोष आहे असं अजिबात दिसत नाही. आणि तिच्यावर झालेले होत बरोबर आहे, तिच्यावर एक मिनिटात फक्त पोस्टमार्टम मध्ये काय दिसलं, तिच्या चेहऱ्यावर, तिच्या गालावर, तिच्या ओठावर, तिच्या डोळ्यावर, तिच्या छातीवर आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तिच्या प्रायव्हेट पार्ट्सवर प्रचंड मोठा हल्ला झालेला होता. तिथं रक्त होत. हे बोलताना सुद्धा मला इतका संताप होतोय. आणि ही मुर्दाळ व्यवस्था, ममता बॅनर्जीची व्यवस्था या सगळ्यावर पांघरून घालायचा प्रयत्न करते. आणि हे पांघरून घालणारे जे दोघ जण आहेत त्याच्यामध्ये म्युन्सिपल कमिशनर आहे आणि त्याच्यामध्ये त्या कॉलेजचा प्रिन्सिपॉल आहे, या शिक्षक पोलीस कमिशनर, या दोघांना, त्या दोघांना तुम्ही शिक्षा करायच्या ऐवजी त्यांना तुम्ही कव्हर करता. काय मेसेज दिलाय तुम्ही आज? आज अशा अवस्थेत हजारो डॉक्टर्स काम करतायत. पहाटे 3-3, 4-4 वाजता इमर्जन्सी अटेंड करायला जेव्हा एखादी मुलगी डॉक्टर जात असेल किंवा तिच्या पालकांना आज काय वाटत असेल तुम्ही विचार करा. निर्भया 2 आणि त्याच्यावरची जी किमान त्यावेळेला त्या सरकारने ते दाबायचा तरी प्रयत्न केलेला नव्हता. इथे इथे आपण पाहिलं असेल तर खूप मोठ्या प्रमाणात दाबायचा प्रयत्न होतोय. ऍडमिनिस्ट्रेशन नॉट विथ द विक्टिम अशी कॉमेंट सुप्रीम कोर्टाने केलेली आहे की 5 दिवस झाले गुन्ह्याला परंतु एक तिळ मात्र याच्यावर कोणत्याही प्रकारची प्रोग्रेस झालेली नाही. आणि जो संशयित आहे ज्याला पकडलं गेलं आहे तो कोण आहे? तो पोलीस मित्र आहे. हा असा मनोविकृत पोलीस मित्र रॉय नावाचा. आणि त्यांनी काय पोलिसांनीच्याच मदती करता त्याला ठेवलेलं आहे असं समोर आलेलं आहे. आणि मग याच्यामध्ये जे सगळे एव्हिडन्सेस सापडलेले आहेत ते क्लिअर कट बलात्काराचे आहे. आणि त्यामुळे या प्रकरणाचं गांभीर्य हे विलक्षण आहे. याची डीएनए टेस्ट झाली पाहिजे म्हणून सीबीआयची 25 मेंबरची टीम आलेली आहे. आणि काय दिसलं त्यांना, ज्या दिवशी हा गुन्हा घडला त्यानंतर तो भाग सील करायला पाहिजे होता. तिथं कोणालाही जाऊ देता कामा नव्हते कारण तिकडे एव्हिडन्स असू शकतो, तिथं पुरावा असू शकतो, गुन्हेगाराच्या संदर्भात काही धागोदरे मिळू शकतात. त्याच्या बाजूच्या हॉलमध्ये तुम्ही रिनोव्हेशन करायला मजुरांना पाठवता ज्यांना ज्या ठिकाणी गुन्हा घडला त्या ठिकाणी सुद्धा त्यांना मुक्त प्रवेश आहे. लक्षात ठेवा आपल्याकडे आज 3 लाख डॉक्टर्स अशा अवस्थेत काम करतायत, त्यांचं मनोबल आज काय असेल. त्यामुळे 15 ऑगस्टच्या स्वातंत्र्य दिनाच्या झेंडा वंदनाच्या कार्यक्रमात भारतातला एकही डॉक्टर सामील झाला नाही. अगदी पार आझाद मैदानामध्ये सुद्धा या संदर्भात निदर्शनं होत आहेत. हे सगळं प्री प्लॅन्ड आहे. हे सगळं अशा करता झालेलं आहे की हमको कोई छू नाही सकता. ज्या मॅट्रेसवर ती सापडली त्या मॅट्रेसवर संपूर्ण रक्ताने भरलेलं होतं. याचा अर्थ किती काळ ब्लीडिंग होत होतं, किती काळ ती एकटी ओरडत होती. मग तिथे सीसीटीव्ही नाही, त्या व्हिक्टिमना तिथून पळून जाता येतं, त्याच्याकरता त्याला तिथल्या सुरक्षा रक्षकांचा सहाय्य मिळतं. आणि या सगळ्या व्यवस्थेला ममता बॅनर्जी एक प्रकारे पांघरून घालतात. डॉक्टरांना सेफ जर वाटत नसेल तर ते रुग्णांवर ट्रीटमेंट कशी देणार? आणि मग त्यांनी ट्रीटमेंट दिली नाही तर आपण त्यांना दोषी धरतो. मला सांगा अशा प्रकारे काम करताना डॉक्टरांची मानसिकता काय असेल याचा विचार केला गेला पाहिजे. म्हणून 14 तारखेला रात्री डॉक्टरांनी या संदर्भात निषेध व्यक्त करावा म्हणून 11:55 रात्री एक प्रतिकात्मक गोष्ट अरेंज केली होती. तर घडलं काय, शेकडोंचा मॉब येतो. ग्राउंड फ्लोअरवरच्या त्या ड्युटीमध्ये असलेल्या नर्सेस असतील, सुरक्षा रक्षक असतील, पोलीस असतील, डॉक्टर्स असतील, यांच्यावर हल्ला. ज्यांना सलाईन लावलंय, ऑक्सिजन लावलंय, अशा पेशंटला उचलून फेकून दिलं, लोखंडी दरवाजे तोडले. हे गुंड कोणाचे होते? त्यांच्यावर कोणती कारवाई होणार आहे? ते रॉड्स आणि तलवारी घेऊन आलेले होते. रॉड्स आणि तलवारीचं अशा हॉस्पिटलमध्ये काम काय? यातल्या कुठल्या गुंडावर काम होणार आहे?
यांच्या कुठल्या गुंडावर कारवाई होणार आहे, आणि याच्याकरता म्हणून सर्वांनी डॉक्टरांच्या पाठीमागे आणि त्याही पेक्षा सुद्धा ममता बॅनर्जीच्या गुंडाराज ज्यांनी कायद्याचं रक्षण करायचं त्यांनीच जर अशा प्रकारचे बळी घ्यायला सुरुवात केली तर त्यांच्या मुजोरपणाला वेसन घालण्याकरता सगळ्यांनी एकत्र यायची गरज आहे. हे दुर्दैव आहे स्वप्न की मराठी माध्यमाचा विषय घेत नाही. एक उल्लेख राहतोय यातही ममता बॅनर्जींनी राम आणण्याचा नीचपणा केला. वाम आणि राम अशा हे काही आरोप काय, तुम्ही भाजपवर टीका करा पण भाजप म्हणा ना राम कशाला पाहिजे, रामाचा काय संबंध आहे. दुर्दैव आहे या सगळ्या मागे प्रत्येक वेळी ममता दिदीला राजकारण दिसत. दुर्दैव आहे कि त्या पीडितेचे अश्रू, त्याच्या आई वडिलांचा आक्रोश आणि हजारो लाखो डॉक्टरांच्या मनात असलेली भीती त्यांना जाणवत नाही, पण त्यावेळी कन्व्हिनियंटली राम आठवतो. एक लक्षात घ्या, याच्या विरुद्ध जो मोर्चा निघाला स्वप्नील, त्या मोर्चात दावे होते, त्या मोर्चात तृणमूलचे आमदार खासदार होते, त्या मोर्चात काँग्रेसचे आमदार खासदार होते, हे सगळेजण एकत्र येत होते. त्यातले जे दावे आहेत ते ममताच्या विरोधात आहेत, आणि काँग्रेस आणि ममता हे आता इंडीमध्ये एकत्र आहेत, तरी देखील त्या प्रशासनाच्या विरोधात तिथल्या आमदार खासदारांनी जायचं ठरवलं. याचं कारण जनतेच्या मनातला आक्रोश त्यांना जाणवला. आणि अशा वेळेला राजकारणाकरता आपण प्रभू रामचंद्रांना आणतोय, त्यांचे रेफरन्सेस आणि दाखले दिले जात आहेत. तुम्ही काय डिफ्लेक्ट करायला बघताय, तुम्ही काय वाचवायला बघताय, तुम्हाला कुठली व्यवस्था निर्माण करायची आहे. यापुढे कुठल्याही आईबापानी आपल्या मुलीचं नाव ममता ठेवू नये इतकं निर्घृण कृत्य त्या माणसाने तर केलंच आहे, पण त्याला पांघरून घालायचं काम हे ममता बॅनर्जींनी केलेलं आहे. सर, आमच्या स्थानिक सूत्रांकडून काही आम्हाला तिकडच्या स्थानिक सूत्रांनी जी माहिती दिली त्यानुसार, आणि एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती जी आता सोशल मीडियावरून काढण्यात आली, त्याच्यामध्ये तर अत्यंत धक्कादायक गोष्टी समोर आल्या, सांगितल्या गेल्या. त्याच्यामध्ये एक मी उल्लेख करतोय, हा जरी असला त्याच्यामध्ये त्या एका क्लिप मधून एक अर्थ हे असं सांगण्यात आलं की या मुलीवर, या मुलीनी या सगळ्या रॅकेट विरोधात आवाज उठवला, म्हणून तिकडे आता असं समोर येत आहे तपासात की त्यांच्याच तिकडच्याच डॉक्टर्स आणि यांचाही या सगळ्या कृत्यात समावेश असल्याचा जवळपास, म्हणजे आता पुरावे समोर येतीलच, तपासातून सगळ्या गोष्टी समोर येतीलच, पण हे त्या क्लिपमुळे लोकांपुढे आलेलं आहे आणि ती क्लिप बऱ्यापैकी व्हायरल झाली होती. ती डिलीट करण्याकरता, तो ती काढून टाकण्याकरता जंग जंग पछाडण्यात आलं होतं आणि ते बऱ्यापैकी यशस्वी झाले होते. पण सीबीआयकडे तपास झाला आणि आता ह्या गोष्टी नियंत्रणात येतील अशी अपेक्षा आहे. या प्रकरणातले जे कोणी गुन्हेगार असतील ते कोणत्याही राजकीय पक्षाचे असतील, कोणत्याही राजकीय पक्षाच्या नेत्याचे नातेवाईक असतील, तरी त्यांना सोडता कामा नाही. कायद्या नातेवाईक तिकडे शिकतायत डॉक्टर म्हणून असंही त्या क्लिप मधून त्यांच्यावर कठोरातली कठोर कारवाई ही व्हायलाच पाहिजे. त्याशिवाय डॉक्टरांच्या मनामधली भीती काही अंशी तरी आपण दूर करायला आपल्याला यशस्वी होऊ. डॉक्टरांच्या मनात त्यांच्यावर कारवाई झाली तरी सुद्धा राहणार आहे की एम आय सेफ. रात्री 4 वाजता जेव्हा असे 10-12 लोक ऍडमिट होतात त्यावेळेला ते डॉक्टर रात्रभर त्यांच्याबरोबर काम करतात. त्यावेळेला जर 5 मिनिटं विश्रांतीसाठी म्हणून जर कुठे डॉक्टर टेकले आणि त्यांचा डोळा लागला आणि त्यांच्यावर जर असं होत असेल तर कुठल्या डॉक्टरला सेफ वाटेल मला सांगा. ह्या कारवाईमुळे 100% पुन्हा सेफ वाटेल असं मी म्हणणार नाही, पण किमान कारवाई होते हा दिलासा तरी मिळेल, तेवढं तरी आपण या डॉक्टर कम्युनिटीसाठी करू शकतो. ते आज करणं गरजेचं आहे आणि तेच ममता बॅनर्जींनी केलं नाही, म्हणून तिचा निषेध व्हायला पाहिजे, सर्व स्तरावर व्हायला पाहिजे. यात कुठली राजकीय गोष्ट नाही. एका महिलेला एका महिलेचे अश्रू दिसत नाहीत, तिच्यावरचे अत्याचार दिसत नाहीत, तर फक्त आणि फक्त घाणेरड विकृत आणि सत्ता लोलुपतेचं राजकारण दिसतं. यासारखं दुसरं दुर्दैव पश्चिम बंगालचं नाही. हे भद्र लोकांचा देश नाही तर हा अभद्र लोकांचा प्रदेश आहे. अगदी अभद्र लोकांचा देश आहे. सर, तुम्ही हा विषय इतक्या पोटतिडकीने मांडलात
खरोखरच मला असं वाटतं की हा तुमचा आवाज, आपला आवाज हा योग्य ठिकाणी पोहोचून त्याच्यावर कारवाई तर नक्कीच होईलच. फक्त जाता जाता आता मी तुम्हाला एकच आठवण करून देतो की तुमचा जो अनुभव होता डॉक्टरांच्या बाबतीत, तुम्ही आज जरी डॉक्टरांच्या बाजूनी बोलत असलात तरी याच डॉक्टरांनी एकेकाळी तुमच्या बाबतीत तुमचा प्रचंड विरोध केला होता, तो जाता जाता फक्त तुम्ही त्याला एक आठवणीला उजाळा द्यावा. तो एका व्यक्तीने केलेला मूर्खपणा होता. विषय असा झाला होता की धुळ्यामधल्या एका डॉक्टरवर हल्ला झालेला होता आणि त्या संदर्भात डॉक्टरांनी संप पुकारला. आयएमएनी त्याला समर्थन दिलं. आयएमएनी समर्थन दिल्यानंतर ते चालू राहिलं. त्याच्यामुळे म्युन्सिपल हॉस्पिटलच्या सेटअपमध्ये कोणाचं प्लॅस्टर काढायचं राहिलंय, कोणाला प्लॅस्टर घालायचं राहिलंय, अशा प्रकारच्या सगळ्या इमर्जन्सीज वाढत गेल्या. आणि तुमच्यासारखे जे माझ्याबरोबर पत्रकार काम करत होते, जे संवेदनशील होते, त्यांनी जे रिपोर्ट फाईल केले त्याच्यामध्ये जनतेचा तो आक्रोश दिसत होता. म्हणून त्यावर त्या रात्री रोखोक करायचं ठरवलं. आणि अमित जोशी हे जे माझे सहकारी तुम्हाला चांगले माहिती आहेत, त्यांनी संध्याकाळी 7 वाजता मला सांगितलं की आरोग्यमंत्री गिरीश महाजन त्यांच्या घरून या कार्यक्रमात सहभागी होतील. वैजापूरकर नावाचे डॉक्टर पण याच्यामध्ये सहभागी झालेले होते आणि आयएमएचे अधिकारी पण होते. आयएमएच्या अधिकाऱ्याला स्वतःची बाजू नीट मांडता आली नाही, हे दुर्दैव आहे. त्या कार्यक्रमामध्ये मंत्री महोदयांनी माझ्या शार्प प्रश्नांना उत्तर देताना स्पष्टपणे सांगितलं की जी आश्वासनं देवेंद्र फडणवीसांनी विधानसभेच्या पटलावर दिलेली आहेत त्याला आम्ही बांधील आहोत. 15 दिवसात आम्ही हे डिलिव्हर करू आणि जर केलं नाही तर हा माझा राजीनामा मी आता जाहीर करतो. जो जा आणि तुम्ही राज्यपालांकडे द्या. तेव्हा मी त्यांना सांगितलं की 16व्या दिवशी कॅमेरा घेऊन मी येतो, तुला ती वेळ तुमच्यावर येणार नाही. एखाद्या मंत्र्यांनी चॅनलवर येऊन सांगणं की मी राजीनामा आता तुमच्याकडे देतो ही फार मोठी गोष्ट आहे. परंतु त्या दिवशी दुपारी ते मंत्री महोदय आम्हाला भेटले नाही हा राग मनात धरून पार्थिव संघवी अशा नावाच्या एका विकृत डॉक्टरांनी हजारो मेसेजेस माझ्या नावाने, माझ्या डॉक्टर कुटुंबियांच्या नावाने सर्व भारतातल्या डॉक्टरांना पाठवले. अगदी होमिओपॅथी आयुर्वेद डॉक्टरांनाही पाठवले. निर्गुणकरांना डॉक्टर औषध देऊ नका, त्यांना कुठली ट्रीटमेंट देऊ नका, त्यांची मुलगी मेडिकलला शिकते तिला नापास करा, त्यांच्या डॉक्टर बायकोला त्या हॉस्पिटलमध्ये काढून टाका. माझा भाऊ जो नडियादमध्ये, मावस भाऊ जो नडियादमध्ये चॅरिटेबल हॉस्पिटलमध्ये किडनी ट्रान्सप्लांट करतो त्याला तिकडून हाकलून द्या, अशा सगळ्या प्रकारच्या गोष्टी यांनी केल्या. 80,000 SMS त्यांनी भारत महाराष्ट्रामध्ये पाठवले. यावर आम्ही कार्यक्रम केला. त्यांना सांगितलं तुम्ही समोर या, तुमचे जे काय आक्षेप असतील त्याची उत्तर आम्ही द्यायला तयार आहोत, पण देवेंद्र फडणवीस आणि तुमचे सॅटेलोटे झाले अशा प्रकारचे आरोप त्यांनी केले. त्यांच्यावर पोलिसी कारवाई देखील झाली. मग दाती तृण धरून आले आणि डॉक्टर लहाने यांनी त्यावेळेला मध्यस्थी केलेली आहे. तरी सुद्धा आयएमएची मुजोर व्यवस्था एवढी होती की त्या आयएमएनी त्यांना हकलायचं धैर्य दाखवलं नाही. डॉक्टरांनी सुद्धा आपल्या गिरबांने झाके देखना चाहिए याचा निषेध अनेक डॉक्टरांनी केलाय, तो सुद्धा दाखवला. त्याच्यामध्ये आता दिवंगत झालेल्या या स्नेहलता देशमुख होत्या, डॉक्टर अभय बंग होते, या सगळ्यांनी माझ्यावर केलेल्या हल्ल्याचा निषेध केला होता. आता तुम्ही हा विषय काढला म्हणून मी बोललो. मी हा विषय काढण्यामागचं कारण सांगतो. कारण ही जी कोलकात्यातल्या घटनेशी हा तसा संबंध नाही, पण तरी हा विषय सांगण्यामागचं एक महत्वाचं कारण, माझी जी अपेक्षा आहे की जे तुम्ही महाराष्ट्रात करून दाखवलं होतं की आरोग्यमंत्र्याने किमान राजीनामा तिकडे तुमच्या समोर दिला होता, कोलकात्यामध्ये असं काही होईल का, होण्याचं धाडस तिकडचे सत्ताधारी दाखवतील का, किंवा किमान इतकी लाज तरी बाळगतील का, हा मला कम्पॅरिझन ही तुलना दाखवायची होती. जी टीका स्वप्नील आता आपण करतोय तशी जर टीका इथल्या चॅनलनी करायचं धाडस दाखवलं तर ममता त्यांना सोडेल असं वाटतंय तुम्हाला? नाही, ममतानी आमच्यावर कुठली कारवाई करायचं हे करावं आम्हाला त्याचं. आम्ही जे लोकांच्या बाजूने आहे ते दाखवणार. आणि माझी अशी अपेक्षा आहे की आपल्या किमान एक तरी चॅनल असं पुढे येईल आणि ममताला तिकडच्या थेट तिकडे जाब विचारण्याचा प्रयत्न तरी केला. पश्चिम बंगाल म्हणजे काम करणाऱ्या काही करून अजून काय अपेक्षा? स्वप्नील, पश्चिम बंगालला काही विनोबांचा आश्रम नाहीये लक्षात घ्या. तिकडे जर उत्तर द्यायचं असेल तर तुम्हाला ममताच्या भाषेतच द्यावं लागेल अशी परिस्थिती आहे. म्हणूनच डॉक्टरांच्या मागे ठामपणे उभं राहायला पाहिजे की जेणेकरून दोषींवर आणि दोषींना पांघरून घालणाऱ्यांवर तितकीच निष्ठुर कारवाई होईल.
अगदी अगदी खूप खूप धन्यवाद उदयजी, तुम्ही आलात, हा विषय इतक्या पोटतिडकीने आणि इतक्या आक्रमकपणे मांडलात त्याबद्दल तुमचे आभार आहे. ज्या ममता दीदींनी सीबीआयला प्रवेशबंदी केली होती, तुम्हाला आठवत असेल सगळ्यांना, तर सीबीआयला प्रवेशबंदी करणार, आमच्या आमच्या राज्यात प्रवेशबंदी कर, आम्ही येऊ देणार नाही सीबीआयला, असं थेट म्हणजे लोकशाही संघराज्याला आव्हान देणारी या महोदया आता स्वतःहून सांगत होत्या. आणि कोर्टाने, हायकोर्टाने जेव्हा हा प्रकार सगळा प्रकरण सगळं सीबीआयकडे दिलं, त्याच्यातूनच या ममता सरकारची लायकी समोर आलेली आहे. त्यामुळे किमान तिच्या सहकार्यांनी, जे कोण महाविकास आघाडी आणि जे काय चाललंय, त्यांनी तरी त्या या सगळ्या प्रकाराची दखल घेऊन या मुलीलाच नाही या तर या संपूर्ण प्रकरणाला न्याय देण्यासाठी का होईना आता तातडीने पावलं उचलावीत आणि ममता दीदींचे कान टोचावेत, इतकीच अपेक्षा. धन्यवाद.